चपलाने नाही मारला उद्धवने, रश्मीने तर मला विचार माणूसला सुरू लावणारा हे विष आहे, तो ज्याच्यावर अंगावर हात टाकेल खांद्यावर तो खांदा गळला समजा, माझ्या वाटेला येऊ नको, तू सांगशील आज आजही उद्या बोलशील तर मी उद्या त्रिपुराला आहे। एक तुम्हाला आज गोष्ट सांगतो, एक ना दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार कशासाठी माहितीये ना, मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेबद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार। चपलाने नाही मारला उद्धवने आणि रश्मीने तर मला विचार, हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणारा आहे, हा मातोश्रीचा मातोश्रीला सुरुंग लावणारा हे विष आहे, तो ज्याच्यावर अंगावर हात टाकेल खांद्यावर तो खांदा गळला समजा, असा हा विषारी प्राणी आहे। त्यामुळे मला परत संजय राऊतबद्दल विचारू नका, पण एक ना एक दिवस प्रोटेक्शन सोडून मी संजय राऊतच्या समोर जाणार। त्यांनी मला इकडून माझा इतिहास आहे ना शिवसेना घडवण्यामध्ये आहे, शिवसेना संपवण्यामध्ये नाही आहे, माझ्या वार्तेला येऊ नको, तू सांगशील आज आजही आहे, उद्या बोलशील तर मी उद्या त्रिपुराला आहे, का मार त्रिपुराला मी पण दर्शनाला चाललो आहे देवीचे। त्यामुळे हे प्रश्न सोडा, राज्याचा विकासाबद्दल बोला, लोकांच्या रोजीरोटीबद्दल बोला, शेतकऱ्यांना पिकांना भाव देण्याबद्दल बोला, बेकारी घालवण्यासाठी आपण काहीतरी काम करूया आणि ते तुम्ही लोकांपर्यंत विचार, आमचे आमच्या शासनाचे राज्य केंद्र सरकार माननीय मोदी साहेबांनी या 8 वर्षामध्ये 30 योजना या कोणी आत्तापर्यंत सरकारने जाहीर केलं ना 30 योजना दिल्या हो। आज आम्ही यावर्षी गरिबांना 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची योजना, परत एकदा 2 लाख कोटी खर्च येणार, हे पवित्र काम मोदीच करू शकतात, शिवसेनेला हा शब्द जड जाईल, जिभेवर येणार नाही। गरिबांनी मदत किती शिवसैनिकांचे बाळासाहेबांनंतर संसार या शिवसेनेने उभारले आकडा सांगा का उद्ध्वस्त केले ते आम्हाला सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।